facem da, na. जवळ जवळ एक 10 ते 12 फुटाच्या आसपास हे मकवण आहे आणि हे मकवण आज पूर्ण त्या मशीनीमध्ये कुटी करायचं आणि कुटी करून ह्याचा मुरगाच बनवायचा आहे. मुरगाच जवळजवळ जास्त प्रमाणात असं काय मला सांगायचं नाही की एक जवळजवळ तरी माझ्या मनात म्हणण्यानुसार एक 20 ते 30-40 टनाचा असेल बघा. तर आपण ते दाखवू पूर्ण व्हिडिओत. तर चला नमस्कार मित्रांनो. तर आज आपण इकडे मुरगास करायचं चालू आहे तिथं आलो आहे. तर ही मुरगासाठी मकवान तोडलेलं तुम्हाला दिसतच असेल आणि आता सध्या तोडायचं सुद्धा चालू आहे आणि आता तोडायला माणसं आता गेलेत. एवढं तरी तोडायचं झालंय सध्या तरी. आणि ही तोडून आता मकवानाची कुटी ही जी करून एक मुरगास तयार करायचा ह्याचा. तर जवळजवळ एक 10-15 गुंठ 10 गुंठ तरी जवळजवळ तोललेलं दिसतंय. जवळजवळ 4 एकर आहे असं पूर्ण सगळं 4 एकर मकवण आहे. तर कसं काय किती फुट आहे काय सांगशाल का नाही आम्हाला जरा सांगा जरा थोडं थोडं तुमच्या भाषेत. बर 14 फूट हाईट भरली. हा 14 फूट का. बर बर. तर कस काय आता किती वाढवलं झालं तोडता तुम्ही काय भानगड किती काय. बर. आणि आता जवळजवळ किती तोडून झालंय तरी ते मागलं बघितलेलं आपण. बर बर. तर आता कुटी मशीन आल्यानंतर कुटी करायची बरोबर. बर बर चालतंय. तर असं प्रकारे तोडायचं चालू आहे आणि तोडल्यानंतर त्याचा मुरगाच बनवायचा मित्रांनो. आणि असं तोडण्याचं काम चालू आहे सध्या तरी. आता ही दूध उत्पादक शेतकरी आपलं नामदेव तके जवळजवळ ह्यांनीच एक 20-30 का नाही किती टन 20-30 टन तुम्ही किती केला आहे. हा 35 टन. मी तर मग अशी 20च म्हणलो पण ही 35 टन म्हणतात. आणि हे दूध उत्पादक शेतकरी थोडक्यात प्रगतशील बागायतदार नामदेव तके आणि 3 एकर सध्या तरी चालू आहे. आता हे तोडायचं ही ह्यांचं तुम्ही बघतच असाल की. आणि इकडे तोडायचं झाले आता आणि मारद करायचं चालू आहे. तर तिकडं आपल्याला जायचंय आणि आपण तिकडं चाललोय मित्रांनो. आणि मुरगास कशा प्रकारे बनवतात की जसं की मुरगासाठी एक मिशन आहे ट्रॅक्टरद्वारे एक जोडलेली आहे आणि तिथली जी माणसं कशी काम करते ती आपण बघणार आहे. तर चला आपण तिकडं चालू आहे आता रानातनं मी बी आणि तिकडं जाण्याचा प्रयत्न करू. आणि थोडक्यात तिकडं आता चाललोच आहे आपण. ही केळीची बाग आहे अशी मस्त पैकी. तर चला मित्रांनो. आणि तिथं जी माणसं मजूर जी काम करते ती जी लोक काम करतात ती आपली जी लोक आणि जवळजवळ 10 ते 12 जण ही मुरगास करण्यासाठी. उन्हाचं मी सुद्धा डोक्ष्यावर म्हणजे टोकऱ्यावर बांधलं टावेल असं. आणि उन्हाळा मित्रांनो चालू आहे त्यामुळं लिंबू आणि सरबत तर माणसाने अवश्यच प्यायला पाहिजे. लिंबाचा जास्त प्रमाणात सेवन आणि जास्त पाणी प्यायला पाहिजे. जसं की लस्सी ताक असलं पदार्थाचं सेवन जास्त प्रमाणात केलं पाहिजे मित्रांनो. तर आपण चाललो आहे तिकडं कुटी मशनीकडं. तर तिथं आता कुटी करायचं चालू आहे. तर चला मित्रांनो जाऊया तिकडं. तर कांदा काटायचं चालू आहे मित्रांनो. इथं बी जाता जाता मी तुम्हाला दाखवतो. आणि हे कांदा काटायचा अशा प्रकारे चालू आहे. आणि इथं माग बी थोडक्यात झाकायचं चालू आहे वरनं. आणि ही आता सध्या सारं वळतं बघा. आणि तुम्ही आता सध्या काय करताय नेमकं म्हणजे तुम्ही कांद्यासाठी साठवणुकीसाठी ही काय करताय आता चालू तुम्ही सध्या काम काय. ताल घालून ते बरोबर त्याला वरण आवरण छत देऊन करायचंय. ओके. हा
तर आता कांदा ही इकायचा आहे का अजून जास्त दिवस ठेवायचा असं कसं नेमकं भांडण करायचं? बर बर, कस काय कांद्याच मार्केट आता तुम्हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे कस काय आता चालू सध्या? मग हे परवडते का ही सगळं करायचं काय नाही काय परवडत? बरोबर घ्या. बर बर चालतंय. ना नाही इथं कुठे करायचं चालू आहे मित्रांनो, आणि कुठे म्हणजे मकवानाची कुठे चालू झाली आणि इथंच आपण आता चालू आहे सध्या आता. आणि थोडक्यात इथं कशी कुठे करते ती माणसं ती आपण बघायला जाऊया. तर चला मित्रांनो, करा की खाली लवकर कव होत आहे का नाही लवकर खाली असं म्हणू नाही युट्यूब आहे ही. अरे तुम्हाला व्हायरल करायचं आम्ही आणि हे दादा पवार आपले मित्र म्हणायचे थोडक्यात मित्र हो. आणि ही आता सध्या थोडक्यात ह्यांनी खाली केलंय आणि ही सपाटी लेवल ही उंची तुम्हाला दिसत असेल हो का? ही एवढं भरलंय सगळं पूर्ण आणि हे आता एवढं भरत आलंय काय म्हणायचं तुम्हाला? होय ती फुल भरायची आणि तिथं दोन दोन एकर आणि फुले बर ती दोन एकर आणि दोन एकर टाकले आणि दोन टायले बसवायचे. मग हित आता ही ह्यात किती बसतंय तरी तुम्हाला माहिती असेल की किती बसतंय? 50 टन बसतंय. 50 टन 50 साठ टन बसायचं ह्या 50 म्हणजे 120 टन टार्गेट आहे. 120 टन का टार्गेट? बरोबर भरपूर टार्गेट आहे. आणि कसं काय मग म्हणजे आपदा होत असेल चांगली बरी पैकी शेतकरी म्हणजे आपदा होणार घेऊन काय काय आपल्या आपण आता आईच्या पिठावर इकडे उठत काम झाल्या काय काय माणसांनी नदीवर पाईपलाईन केल्या 5-5 इंच आणल्या त्यांना भाकरी खायच्या भाकरी लिंब मिरच ठेसा खायचो आता आपल्या सुपातला खातोय आपण तरी बी घाम येतोय घाम निघतोय. बरोबर काय काय वाटून येत असले काम असली काम म्हणजे शुल्लक आहेत म्हणा थोडक्यात माणसं छपरा झोपायचे आता आपल्याला बंगला येते घरी. बर बर म्हणजे तुम्ही आता ही थोडक्यात ही खाली केलाय म्हणा आणि आता दुसरा टेलर येतोय तुमच्यासाठी तुम्हाला म्हणजे सुट्टी काय नाही म्हणा. बर 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 चांगलं काम चालू आहे सध्या मित्रांनो. आणि आपण तुम्ही बघतच असाल की ही कुटी एकदम मस्त झालेली कुटी तुम्हाला मगाशीच यंत्र मी दाखवलंय आणि ही कुटी एकदम व्यवस्थित झालेली बघा आणि वास एकदम चांगला येतोय का? हा आणि मीठ टाक मिठन टाक टाकून ते आपलं जनावरांना डायरेक्ट ठेवायचं. हा टाकून जाता. हा ठीक आहे. 6 महिने ओके ओके 6 महिने उघडायचं. 6 महिन्यानंतर उघडायचं बरोबर. हा किती मग? 40 दिवस फक्त ठेवायचं म्हणायचं असंच आणि पुन्हा लगेच गायांसाठी चालू करायचं. तर मित्रांनो ही तुम्हाला गया सुद्धा दिसत असतील की बसलेल्या इथं म्हणजे गया एकदम रवंत करते ते म्हणजे त्यांना दाव नाही काय नाही उग निस्त निवांत बिनदाव्याच्या गायी म्हणायचं का? बिनदाव्याची हा बिनदाव्याची जनावर आणि मस्त पैकी बसले ते. आणि ह्यांना अजून एक टेलर आलाय खाली करायसाठी ह्यांना काय सुट्टी नाही आज तरी काय सुट्टी नाही बरंच तर. आणि हो का इकडं अजून एक दुसरा स्वराज ट्रॅक्टर आलाय भरून चांगला गचांड आणि हो का ही ट्रॅक्टर येतच तुम्हाला दाखवतो मी. हो का हे ट्रॅक्टर दिसत असेल हो का ही हिरव शेणनेट आहे ती येतोय ट्रॅक्टर आता सध्याचा. हो का ही आला लगेच ट्रॅक्टर छान लगेच ही भरून आलं ही भरून आलंय राहणार तर मी दाखवले मग चालू करायचं इथल्या राहण्याचं काम चालू आहे म्हणजे घेतलेलं नवीन का म्हणजे काय तरी तिथं काय काम आहे सध्या आता काय आलिया बोगाशी असावी सादर राव काय तुम्ही
कष्ट ही प्रत्येकाला करावंच लागतं बरं का. वडा 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 की ही कष्ट प्रत्येकाला करावं लागतं. मनुष्य प्राणी जन्माला आला की त्याला ही कोणचं काय कर्म करावं लागतच आहे. त्याला सुट्टी नाही कुठं, तो कुठं बी जा तुला सुट्टी नाही अजिबात. हा.